महत्त्वाची घडामोडी आहे. सदा सरवणकर माहीममधून विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. विजयी होऊनच या असा आशीर्वाद शिंदेंनी दिलेला आहे असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय. आज तुम्हाला आशिष सलार राज ठाकरेला भेटले, त्याच्यानंतर जे आहेत शिक्षा मंत्री त्यांनी पण भेटून आले आणि तुम्हाला पण भेटले, काय सांगाल आपण नेमकं? की ह्या ज्या घटना आहेत ह्या प्रसार माध्यमांद्वारे मी ऐकतोय, पण प्रत्यक्षात तसं काही मला वाटत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी आशीर्वाद देऊन विजय होऊनच या अशा प्रकारचं शब्द दिलेला मला. अमित ठाकरेंनी असा मागणी केलेली आहे की तिघा पक्षा मिळून मला पाठिंबा द्यावा, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? उमेदवार जे उभे राहतात हे तर राजपुत्र आहेत, ह्या प्रत्येकाला वाटतंय की मी निवडून आलं पाहिजे आणि सगळ्यांनी मला पाठिंबा दिला पाहिजे. शिवसेनेचा एक प्रतिनिधी, माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारलेला एक प्रतिनिधी किंवा आमदार म्हणून आपल्याकडे बघतात लोकांच्या भाव, खूप काही अपेक्षा आमच्याकडनं आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं लोकांसाठी आणि शिवसेनेसाठी शिंदेसाहेब निश्चितच मला दिलेले आशीर्वाद आहेत ते कायम ठेवतील आणि लढण्यासाठी पूर्ण ताकद देतील. कारण मोहन दुबे, आनंद पांडे, TV9 मुंबई.